नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उष्णतेचे परिणाम हा घटक अभ्यासणार आहोत. उष्णतेमुळे दोन परिणाम आढळून येतात, एक म्हणजे प्रसरण, दुसरा म्हणजे अवस्थांतरण. तर उष्णता दिली असता स्थायुरूप, द्रवरूप, वायुरूप पदार्थ यामध्ये प्रसरण झालेले आढळून येते. तर अवस्थांतरण म्हणजे काय? स्थायूला उष्णता दिली असता त्याचे रूपांतर द्रवात होते, द्रवाला उष्णता दिल्यानंतर त्याचे रूपांतर वायूत होते, यालाच आपण अवस्थांतरण असे म्हणतो. चला तर मग आज आपण स्थायूमधील प्रसरण हा घटक अभ्यासणार आहोत. स्थायूमध्ये तीन प्रकारे प्रसरण आढळून येते, एक म्हणजे एकरेषीय प्रसरण, दोन म्हणजे प्रतलीय प्रसरण आणि तीन म्हणजे घनीय प्रसरण. प्रथम आपण स्थायूमधील एकरेषीय प्रसरण याचा अभ्यास करू. आपण ही तारेची सळई घेतलेली आहे, हिला उष्णता दिल्यानंतर या सळईची लांबी वाढते आणि सूत्र आपल्याला मिळते, लांबीतील बदल हा मूळ लांबी व तापमानातील फरक यांच्याशी समानुपाती असतो आणि म्हणून सूत्र मिळते L2 - L1 बरोबर लॅम्डा गुणिले L1 गुणिले डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजेच तापमानातील फरक आणि म्हणून आपले सूत्र तयार झाले L2 - L1 (1 - λ/T). त्याच पद्धतीने स्थायूमध्ये प्रतलीय प्रसरण आढळून येते. जर आपण स्थायुरूप असा जर पत्रा घेतला आणि त्याला उष्णता दिली तर या पत्राचे क्षेत्रफळ वाढते आणि म्हणून आपल्याला सूत्र मिळते A2 - A1 (1 - σ/Δt). सिग्मा म्हणजेच प्रतलीय प्रसरणांक होय. आता आपण पाहूया घनीय प्रसरण म्हणजे काय. ज्यावेळेस आपण स्थायुरूप घनाला उष्णता देतो त्यावेळेस या घनाच्या सर्व बाजूंनी वाढ झालेली आपणास आढळून येते आणि यालाच आपण स्थायूचे घनीय प्रसरण असे म्हणतो. हे आपल्याला पुढील सूत्राने दर्शवले जाते, V2 - V1 (1 - β/Δt). आणि बीटा म्हणजेच घनीय प्रसरणांक होय. अशा प्रकारे स्थायुरूप मध्ये आपल्याला प्रसरण आढळून येते.